माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण योजनेअंतर्गत जुना पुणा नाका येथील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक परिसर 1,69,00,000 रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहे. या कामाची पाहणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली. केंद्रातील मोदी सरकारच्या स्वच्छ हवा सर्वेक्षण योजनेखाली शहराला मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीचा काँक्रीट विकास झालाच पाहिजे. कृत्रिम खेळणे लावून कोट्यवधींचा निधी धुळीस लावू नका असे आमदार विजय देशमुख यांनी मनपा अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले. काय भिंती आहे, किती भिंती आहे, भिंत आहे सर, त्याला पाया मारून व्यवस्थित थांबवायला पाहिजे. असं होत असेल तर कोण आहे टी व्हीचा धक्के बघतोय म्हणलं इथं बघायला कोण तर काय तर करायचं पैसे घ्यायचं असं बरोबर नाही ना. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शिवसेना लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, सहाय्यक अभियंता तपन डंके, विभागीय एकचे अधिकारी नंदकुमार जगधनी, आवेक्षक प्रकाश सावंत, आर्किटेक्चर शशिकांत चिंचोळी, प्रकल्पाचे आवेक्षक मुन्ना तळीखेडे, राजभाऊ काकडे, राजभाऊ अलुरे, महेश क्षीरसागर, किरण पवार, योगेश क्षीरसागर, आनंद भवर, राजकुमार माने, सचिन सुरवसे आदींसह मोठ्या संख्येने सदर परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. साद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घेऊन आला आहे आपल्या सोलापूरकरांसाठी. रुग्णालयात 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध. साद हेल्थ कार्ड वर वर्षभर ओपीडी मोफत. बाह्यरुग्ण विभागात तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून मोफत तपासणी. आयपीडी मोफत. पूर्ण वर्षभर रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यावर त्यावर येणारा संपूर्ण उपचार खर्च मोफत. हॉस्पिटल बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, कन्सल्टंट चार्जेस आणि आरएमओ चार्जेस. पॅथॉलॉजी तपासणी मोफत. मेडिकल स्टोर्स मधील औषधे पूर्णपणे मोफत. म्हणजेच हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर पूर्ण खर्च 0 रुपये. कोणतेही बिल भरण्याची आवश्यकता नाही. साथ हेल्थ कार्ड ही सेवा फक्त 1,000 लोकांसाठी. पत्ता साद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, मौलाली चौक, सोलापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 93 26 200 200 आणि 93 26 300 300.